चित्राताई आता खरी वेळ आली आहे तुम्हाला महापौरांना सांगायची, तुमच्या आमदारावर आणि नगरसेवकावर कारवाई करायची, एवढं हीन काम तुमच्या नगरसेवकांनी केले नाही. शिव्या देताना तुम्हाला तंत्र सुद्धा राहत नाही. हॅलो मॅडम नमस्कार. हा नमस्ते सर. काय प्रॉब्लेम झालाय, किती वेळा फोन करायचं काय ते करायचं नाही म्हणून सांगाल ते येऊ नका परत करणार नाही मी लॉकिंग दिलं नाही मी बघतो परत काय करायचं ते. हॅलो हॅलो गॅडम साहेबांशी एक फोन करून बोला ना. आता त्याच्या आईच्या भेटत पाहिजे का दहा फोन करू का, त्या विजेच्या आईला मी घोडा लागेल तुमच्या आईला घोडा लागेल मी आता 100 वेळा फोन करू तर ह्याला फोन लावा त्याला फोन लावा लागेल नौकर का तुमचा मी. हॅलो बोला बाबा तुम्ही आता काय बोलते तुमच्या आईच्या भेटत काय लागतं त्याच्या आत्ता त्याच्यावर काय तरी हे करून द्या घोडा लावेल नाही तर मी. अहो ते घेण की मॅडम फोन. हा मॅडम फोन घेण स्पीकर फोन चालू करते यायच्या भोकात पाय घालते मी. पुणे शहरामध्ये एक नगरसेवक एक आमदार बिल काढण्यासाठी पुणे मनपाच्या कर्मचाऱ्याला फोन करतो आणि त्या महिलेला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या जातात. त्या शिव्या मी सांगूही तुम्हाला शकत नाही, परंतु त्याचा व्हिडिओ मी माझ्या पेजवर नक्की पोस्ट करणार आहे. वास्तविक पाहता आपण कुठल्या एका पक्षाचे सुसंस्कृत आहोत, आपण महिलांचे कैवारी आहोत, आपल्याला महिलांना सुरक्षित करायचं आहे, आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे, हे त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं करायची आणि एक लोकप्रतिनिधी एक आमदार त्या महिलेला त्या कर्मचारी महिलेला आया बहिणीवरनं अश्लील घाण भाषेत शिव्या देण्याचं धाडस करतो त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करते. तो नगरसेवक तो आमदार भाजपचा सुनील कांबळे आहे. लाज वाटली पाहिजे की आपण कोणाला शिव्या देतोय आणि कशासाठी देतोय. ज्यावेळी आमचे वसंत भाऊ कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीरसाठी त्या डॉक्टर नाईक मॅडम आहेत यांच्याशी वाद घालत होते तर त्याला एक चौकट होती, त्या मॅडमशी नव्हते तर ते जे दुसरे डॉक्टर पुरुष होते त्यांच्या बरोबर बोलत होते. त्यावेळी महिलांच्या कैवारी असलेल्या चित्राताईंनी महापौरांना एक ट्विट केलं होतं, महापौर तुम्ही लक्ष द्या, चित्राताई आता खरी वेळ आली आहे तुम्हाला महापौरांना सांगायची, तुमच्या आमदारावर आणि नगरसेवकावर कारवाई करायची, एवढं हीन काम तुमच्या नगरसेवकांनी केले नाही. शिव्या देताना तुम्हाला तंत्रसुद्धा राहत नाही. अहो कसले तुम्ही लोकप्रतिनिधी, भंगार बिन लायकीचे आहात तुम्ही. लाजा वाटला पाहिजे एवढ्या घाण शिव्या देताना. मला माहिती आहे याच्यात राजकारण करणार, याच्यात तुम्ही त्या महिलेला दबाव टाकणार, तिच्याकडनं गुन्हा होऊन देणार नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना इतक्या घाण शिव्या देणाऱ्या लोकप्रतिनिधीला सोडणार नाही. ही पद्धत नाही चित्राताई. समजा तुमच्या या लोकप्रतिनिधी स्वतःला सो कॉल आमदारांना समजवा आणि त्या शिव्या तुम्ही पण ऐका. महापौर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या कर्मचारीला आपल्या सहकाऱ्यांनी आपल्या पक्षातील आमदारांनी अक्षरशः घाणेरड्या शिव्या दिल्यात एका बिलासाठी. काय बोलली ती कर्मचारी की तुम्ही वरिष्ठांशी फक्त बोलून घ्या. एवढा त्यांना राग आला, एवढा अनावर झाला. आणि ज्या महिलांना त्यांनी शिव्या दिल्या मला एक विचारायचं आहे त्या सुनील कांबळेंना, तुमच्या घरात महिला नाही, त्यांना नाही काही, त्यांना तुम्ही असाच सन्मान देता, अशा पद्धतीने बोलता, तुमच्या घरात आई नाही, बहीण नाही, तुमची बायको नाही, तुम्ही आमदारच्या खुर्चीवर तुम्ही नगरसेवकाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही आहात हे लक्षात घ्या सुनील कांबळे. चुकू
चुकून सुद्धा अशी जीभ कशी घसरू शकते, म्हणजे तुमच्या आचरणातच महिलेचा सन्मान करण्याचं नाही, ते तुमच्या ओठावर आलंय ते कशासाठी, तर तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याचे तुमच्या ठेकेदाराचं बिल काढण्यासाठी। ही अत्यंत वाईट परिस्थिती पुण्यामध्ये आहे आणि या पुण्यामध्ये घडलेला प्रकार भयंकर आहे। मी महिला सेनेची प्रमुख म्हणून नाही, मनसे महिला प्रमुखाची प्रमुख म्हणून नाही, एक स्त्री म्हणून पुणेकरातल्या महिलांना, सर्व पक्षीय महिलांना आवाहन करते की याच्यावर आपल्याला एकत्रितपणे रस्त्यावर उतरून आपल्या महिलांच्या सन्मानासाठी, आपल्या आईच्या सन्मानासाठी उतरावं लागणार। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काय सोखवतो, आमच्या आया बहिणी रस्त्यावर पडलेल्या नाहीत। तुम्ही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी झाल्या ना म्हणून तुम्ही आमच्या डोक्यावर बसायला किंवा आमच्या, ते म्हणतात ना, या या बसा बोकांडी नाही आहात, हे भान पुण्यातील लोकप्रतिनिधींनी लक्षातच ठेवायचं, आमदारांनी लक्षात ठेवायचं। आणि चित्रादय, आता आम्हाला तुमची भूमिका बघायची, तुम्ही काय करता म्हणून, आता तुमची भूमिका दाखवा। तुम्हाला स्त्रीचं फार, तुम्ही प्रत्येक वेळेला सांगता ना की अन्याय होतोय, अत्याचार होतोय, आता दाखवा, ही घटना तुमच्या समोर आहे। राजकारण म्हणून मी तुम्हाला विचारत नाही आहे, एक स्त्री म्हणून विचारते। त्या कर्मचारी स्त्रीला आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत, त्या शिव्या जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर तुम्हाला व्हॉट्सअपवर तो व्हिडिओ पाठवते, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे ज्या आमदारांनी हे कृत्य केलं त्याला तुम्ही काय वेगळं वळण द्यायचं ते द्या, महिला वर्ग तुम्हाला सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं। आणि तुमच्या पक्षातला जरी लोकप्रतिनिधी चुकला तर तुम्ही सुद्धा त्याला त्याचे कान पकडले पाहिजे, कारण का तो चुकलेला आहे। तो का चुकला, त्याची काय जीभ घसरली काय नाही, हे तो त्याचा प्रश्न आहे। ही भाषा नाही महिला कर्मचारीशी बोलायची, ही वागायची भाषा नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी या गोष्टीचा निषेध करते आणि याच्या पुढची ज्यांनी शिव्या दिला त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही, एवढंच सांगते। हा इशारा समजा नाही तर धमकी समजा। तुम्ही आमच्या आया बहिणींची जर इज्जत काढली तर तुमची ठेवायला सुद्धा आम्ही बांधील नाही, हे लक्षात ठेवायचं त्यांनी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।